न्यूझीलंड दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेला केलं संबोधित. भारतानं शिक्षण क्षेत्रात केलेली उल्लेखनीय प्रगती केली अधोरेखित. हर घर नल या योजनेद्वारे महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली तर शुद्ध पाणी उपलब्ध झाल्यामुळे आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीनं 8 लाख कोटी रुपयांची बचत. जलशक्ती मंत्र्यांची लोकसभेत माहिती. लोकसभेत आज वक्फ कायद्यासंदर्भातील 2 महत्त्वाची विधेयकं होणार सादर. वक्फ मंडळाच्या रचनेत बदल करण्यासह वक्फ कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा प्रस्तावित. कुस्तीपटू विनेश फोगाटच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ करत विरोधकांचा सभात्याग. या मुद्द्यावर विरोधकांचं राजकारण, हा विनेशचा अनादर. सभापतींनी सुनावले खडे बोल. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर. प्रमुख व्याजदर जैसे थे. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारतीय अर्थव्यवस्था भक्कम. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास. तणावग्रस्त बांगलादेशात आज हंगामी सरकारची होणार स्थापना. सरकारचे प्रमुख म्हणून डॉक्टर मोहम्मद युनूस घेणार शपथ. अजूनही परिस्थिती अनियंत्रित. बांगलादेशात अडकलेले राज्यातले विद्यार्थी अभियंते यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा. अधिकाधिक विशेष विमानांद्वारे देशवासियांना आणणार परत. इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था यंदाचा स्वातंत्र्य दिन अवकाशात पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करून करणार साजरा. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर. इस्रोच्या चांद्रयान 3 चमूचा गौरव. भारतीय विज्ञान संस्थेचे माजी संचालक प्राध्यापक जी पद्मनाभन यांना विज्ञान रत्न पुरस्कार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात अपात्र ठरलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटची निवृत्तीची घोषणा. अपात्र ठरवल्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडाविषयक लवादामध्ये केला अपील. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत तोलनामध्ये मीराबाई चानूनं आणि ॲथलेटिक्समध्ये अविनाश साबळेनं केली निराशा. पदकाचं स्वप्न भंगलं. आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा आज पदकासाठी उतरणार मैदानात तर भारतीय हॉकी पुरुष संघाची कांस्य पदकासाठी स्पेनशी लढत.